थोड़ा सा रफू करके देखिए ना, नई लगने लगेगी। जिंदगी ही तो है। ही आहे अभिनेत्री मयुरी देशमुख। आपल्या स्मित हास्याच्या आणि अभिनयाच्या बळावर तिने प्रेक्षकांची मन जिंकली। खुलता कळी खुले नामधून मयुरीने प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलं। नेहमीच हसऱ्या चेहऱ्याने आपल्या चाहत्यांना हसवणाऱ्या मयुरी सोबत सध्या एक कॉन्ट्रोवर्सी घडते। आता तुम्ही विचार करत असाल की मयुरी कधीही कोणत्याही कुठल्याही चर्चेत नसते, तर तिच्याबाबत कॉन्ट्रोवर्सी तरी कशी घडली? पण सध्या एका नेटकऱ्याने तिला ट्रोल केलं। तुम्हालाही क्युरियोसिटी आहे का नेमकी ही कॉन्ट्रोवर्सी काय आहे जाणून घ्यायची? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। तर काही महिन्यांपूर्वी मयुरीवर काळाने घात केला। मयुरीचा नवरा आशुतोष भाकरेचं मागच्या वर्षी निधन झालं। आत्महत्या करत आशुतोषने आपलं जीवन संपवलं। पती आशुतोषच्या जाण्याच्या धक्क्यातून मयुरी स्वतः सावरण्याचा प्रयत्न करत पुन्हा जोमानं उभं राहण्याचा प्रयत्न करते। नवरा गेल्याच्या काही महिन्यांनंतर स्वतःला सावरत नुकतीच मयुरी कुटुंबियांसह परदेशातील व्हिएटनाम या ठिकाणी फिरायला गेली होती। व्हिएटनाममध्ये एन्जॉय करतानाचे फोटो मयुरीने सोशल मीडियावर शेअर केले होते। या फोटोवर एकाने कमेंट करत तिला ट्रोल केलंय। तिचे हे फोटो काही नेटकऱ्यांना आवडले नाहीत आणि त्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली। एका नेटकऱ्याने तिच्या या फोटोंवर कमेंट करत, अगं मयुरे, नवरा स्वर्गवास होऊन एक वर्ष सुद्धा झाला नाही आणि तू फिरायला लागलीस, फोटो काढायला लागलीस, एन्जॉय करायला लागलीस, अशी कमेंट केली। ही कमेंट मयुरीने वाचली आणि त्याला नेगेटिव्ह मार्गाने न घेता ती कमेंट तिने सकारात्मक मार्गाने घेतली। त्या कमेंटचा स्क्रीनशॉट घेत तिने तो स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर करत या नेटकऱ्याला सौम्य शब्दात उत्तर दिलं। समोरच्या व्यक्तीला अजिबात जज न करता त्याला हवं तसं जगू दिलं तर जग किती सुंदर होईल, स्वतःचा आनंद शोधणं चुकीचं नाही, असं तिने हा स्क्रीनशॉट शेअर करत त्या नेटकऱ्याला चांगलंच उत्तर दिलंय। 2006 साली मयुरीने आशुतोष सोबत लग्न गाठ बांधली। मयुरी व आशुतोषचं तसं अरेंज मॅरेजच होतं। दोघांचाही संसार सुखाने सुरू होता। लॉकडाऊन दरम्यान मयुरी आणि आशुतोष नांदेडच्या घरातच राहत होते। आशुतोष डिप्रेशन मध्ये होता। डिप्रेशनमुळे त्याने आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं। आशुतोषच्या अकाली जाण्याने मयुरी आणि कुटुंबीय धक्क्यात होतं। आशुतोषच्या अचानक गेल्यानंतर मयुरी सोशल मीडियावर आशुतोष बद्दल बोलताना आणि त्याच्या आठवणी शेअर करताना दिसली होती। या काळात तिच्या कुटुंबियाने आणि तिच्या मित्रमैत्रिणीने तिला खूपच सांभाळून घेतलं होतं। आता मयुरी पुन्हा एकदा जोमाने तयार झाली आहे। मयुरीने नेटकऱ्याला दिलेल्या उत्तराबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील अशा नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मी यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल। तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही लाईक करा। व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद।